आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ओकाटे सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी प्रफुल्लजी मुंडे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांचा परिचय करून द्यायचा. बहुजन क्रांतीच्या लढ्यातील सर्व महापुरुषांना त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन. आजच्या या संयुक्त जयंती दिनानिमित्त तरुण मित्र मंडळ सिद्धार्थनगर नानोसे, आम्रपाली महिला मंडळ सिद्धार्थनगर नानोसे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी आपल्याला या कार्यक्रमासाठी उपस्थित लाभलेले डॉक्टर श्रीमंत कोकाटे सर प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांचा या ठिकाणी मी थोडक्यात आपल्यासमोर परिचय करीत देत आहे. तत्पूर्वी समाज जीवनातील आपण सर्व वैचारिक जिवंत लोकात आहात आणि म्हणून तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मी मनोपूर्वक आभार मानतो. डॉक्टर श्रीमंत कोकाटे सर यांच्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती देतो. सरांचं शिक्षण शिवचरित्र या विषयावर त्यांनी पी एच डी केलेली आहे. त्याचप्रमाणे इतिहासमधून त्यांनी एम ए केलेलं आहे. त्याचप्रमाणे आयडियोलॉजी प्राच्यविद्येमधून त्यांनी एम ए केलेलं आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षणशास्त्रामधून केलेले एम एड केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी विविध विषयांवर देशभरात सुमारे 4000 व्याख्यान दिलेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी देशविदेशातून त्यांनी आपल्या अतिशय चांगल्या वैचारिक अभ्यासातून त्यांनी प्रबोधन केलेले आहे. सलग 117 दिवस जिजाऊ रथयात्रेतून महाराष्ट्रात त्यांनी व्याख्याने केलेली आहेत. मी सन्माननीय डॉक्टर श्रीमंत कोकाटे सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपलं व्याख्यान आणि प्रबोधन या ठिकाणी सादर करायचं. हॅलो, विखुरलेल्या देशबांधवांनी एकतेच्या सूत्रामध्ये गुंफून स्वातंत्र्याचा जन्मअर्ग केला राजमाता जिजाऊ, ज्याने रयतेचं स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्याने आपल्या देशातील गोरगरीब कष्टकरी श्रमकऱ्यांसाठी प्रथमतः शिक्षण उपलब्ध करून दिले आणि ज्यांनी शिवजन्मोत्सवाला सुरुवात केली ते महात्मा ज्योतिराव फुले, ज्याने आपल्या देशामध्ये आरक्षणाचा पाया घातला ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज, ज्यांच्या संविधानामुळं आज आपल्याला बोलण्याचं, लिहिण्याचं, प्रबोधन करण्याचं, धर्मचिकित्सा करण्याचं, संघटित होण्याचं, मतदान करण्याचं, नेतृत्व करण्याचं, नेता निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं. ते घटनेचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गुणवत्ता कुणाची मक्तेदारी नाही, तर खरी गुणवत्ता ही कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, बहुजन समाजामध्ये दाखवून देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, ज्याने आपल्या देशाला नव्हे तर जगाला शांतीचा आणि अहिंसेचा संदेश दिला ते वर्तमान महावीर तथागत गौतम बुद्ध. आणि आज मातोश्री रमाबाई यांचा स्मृतिदिन. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी अत्यंत हिमतीनं, निर्भीडपणे आणि कुठली तक्रार न करता उभ्या राहणाऱ्या आणि त्याग आणि समर्पण म्हणजे काय असतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रमाई यांच्या स्मृती देखील विनम्र अभिवादन. सन्मान्य विचारमंच, आज या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या परिसरातील नामवंत प्रतिनिधी, उद्योजक, मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये माननीय सतीश देसाई, माननीय विश्वनाथ बारसकर काका, रुपेशजी साळुंके, योगेशजी मोरे, अयो आनंदजी गायकवाड, महेंद्रजी गायकवाड, दीपकजी गायकवाड, बाळाराम गायकवाड, गौतमजी गायकवाड, डॉक्टर साबळे साहेब, संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिबाते, प्रफुल्ल मुंडे खोपोलीहून खास कार्यक्रमासाठी आलेले आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, परंतु आलेले सगळे मान्यवर मंडळी, सर्व पक्षाचे, संघटनांचे पदाधिकारी आणि आपल्या ताई, माता, भगिनी या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत. आपल्या सर्वांना प्रथमतः संयुक्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. नानोसे गावचे तरुण मित्र मंडळ, सिद्धार्थनगर आणि आम्रपाली महिला मंडळ यांचं देखील खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. आपल्या देशाला खूप मोठा वारसा आहे. ज्यावेळेस अलेक्झांडर सिकंदर भारताकडे निघाला, अलेक्झांडर सिकंदर हा ग्रीक मधला जग जिंकण्याच्या उद्देशाने निघाला होता. त्याचा गुरु होता अरिस्टॉटल. ग्रीक मध्ये, युरोप मध्ये फिलॉसॉफीची, तत्वज्ञानाची परंपरा.
सिकंदराचा गुरु अरिस्टॉटल, अरिस्टॉटलचा गुरु प्लेटो, आणि प्लेटोचा गुरु होता सॉक्रेटिस। जे सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल आणि सिकंदर, तर सिकंदरच्या भारताच्या दिशेने निघाला, पूर्वेकडच्या दिशेने एशिया खंडाकडे। तर अरिस्टॉटल म्हणाला की तू ज्या देशामध्ये जात आहेस, तू ज्या भागामध्ये जात आहे, तू ज्या दिशेने जात आहे, तो देश ज्ञानाच्या आणि तत्वज्ञान दृष्टीमध्ये खूप महान आहे। येताना त्या देशातले साहित्य आणि त्या देशातला एखादा विद्वान ग्रस्त घेऊन ये, आणि भारताची ओळख त्या काळामध्ये, म्हणजे सिकंदर आला होता इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये, तथागत गौतम बुद्धाचा कालखंड इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये, सिकंदराच्या अगोदर 300 वर्ष बुद्ध आणि महावीर होऊन गेले। तर तथागत गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांचा लौकिक त्या काळामध्ये अर्ध्या जगामध्ये गेलेला होता। तरुण मौर्यांचा थेट संबंध ग्रीकांशी होता। चंद्रगुप्त मौर्य जे सम्राट अशोकाचे आजोबा होते, त्यांची एक महाराणी ग्रीक होती, आणि त्यामुळे त्यांचा थेट संबंध ग्रीकांशी होता। आणि ग्रीकांना माहिती होतं मौर्य राज्य, मौर्य साम्राज्य, आणि मौर्य साम्राज्यावरती सर्वात मोठा प्रभाव कोणाचा होता, तर तथागत गौतम बुद्धाच्या विचाराचा प्रभाव होता। आणि म्हणून तो अरिस्टॉटल म्हणतो की मला फक्त त्या देशातलं साहित्य, लिटरेचर, आणि त्या देशातला एखादा विद्वान ग्रस्त घेऊन ये, मला बाकी काही नको। सोनं, नाणं, पैसा, अडका, धन, संपत्ती काही नको। म्हणजे ग्रीक सारखा देश ज्यांनी तत्वज्ञानामध्ये खूप मोठी क्रांती केली, तो देश सुद्धा भारताकडे ज्ञानाच्या दृष्टीनं अत्यंत आतुरतेनं पाहतो, आसक्तीनं पाहतो आणि आशेनं पाहतो। मग देशाला वारसा कोणाचा होता? अर्थातच या प्रश्नाचं उत्तर आहे तथागत गौतम बुद्ध। बुद्ध आणि महावीर हे समकालीन। महावीर जेव्हा 36 वर्षाचे होते त्यावेळी तथागत गौतम बुद्धाचा जन्म झाला, आणि बुद्ध जेव्हा 36 वर्षाचे होते तर महावीरांचा मृत्यू झाला, महापरिनिर्वाण झालं। महावीर 72 वर्ष जगले, तथागत गौतम बुद्धांना 80 वर्षाचं प्रदीर्घ आयुष्य लाभलं। बुद्ध आणि महावीर यांनी वेद प्रमाणे नाकारलं, ईश्वरावरती त्यांनी भाष्य केलं नाही। बुद्धाने आत्मा नाकारला, महावीरांनी जीव आणि अजीवामध्ये आत्मा असं सांगितलं। सगळ्यात मोठं योगदान बुद्ध आणि महावीराचं काय असेल, तर त्यांनी वर्णव्यवस्था उद्ध्वस्त केली, वेद प्रमाणे नाकारलं। आणि आतापासून आधीच 1000 वर्षापूर्वी स्त्रियांना ज्ञानाची आणि वेगळ्या प्रकारची संधी देणारे या देशातले आद्य महापुरुष कोण आहेत? तथागत गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांनी स्त्रियांना ज्ञानाची संधी दिली, ज्ञानाचं स्वातंत्र्य दिलं, संघ गणामध्ये प्रवेश केला, मुलींच्या जन्माचं स्वागत केलं। आता आपल्याला या ठिकाणी एक आपले बिहारी बंधू थोडक्यात पण चांगलं मार्गदर्शन करून गेले, ते बिहारचे आहेत। बिहार या शब्दाची उत्पत्ती माहिती आहे आपल्याला? बिहार ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाच्या विचाराचे अनेक विहार, आणि ते विहारचं काय झाला? बिहार। बिहार राज्य म्हणजे विहाराचं ज्या ठिकाणी सर्वात जास्त संख्या, मग त्या विहार या शब्दावरून बिहार हा शब्द आला। म्हणजे बिहार ही कर्मभूमी, बुद्ध आणि महावीरांची कर्मभूमी म्हणजे बिहार। आणि बुद्ध म्हणतात एका ठिकाणी, काय म्हणाले बुद्ध, अजातशत्रू नावाचा राजा होता, अत्यंत लोकप्रिय होता, राजा प्रसेनजित होता, प्रसेनजित तथागत गौतम बुद्धाचा अनुयायी होता। राजा प्रसेनजिताला मुलगी झाली, तो दुःख करू लागला, तर बुद्ध राजा प्रसेनजिताला म्हणतात, राजा मुलगी झाली दुःख करू नकोस, मुलगी सुद्धा हिंमतवान आहे, कर्तृत्वान आहे, बुद्धिमान आहे। पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे। बुद्ध राजा प्रसेनजिताला म्हणाल, राजा मुलगी सुद्धा मुलाप्रमाणेच वंशवर्धक आहे। वंशवर्धकचा अर्थ आहे वंश वाढवणारी, वंश वृद्धिंगत करणारी। म्हणजे वंश वाढवण्याचं काम फक्त पुरुषच करतो असं नव्हे, तर जसा मुलगा वंशाचा दिवा आहे तशी मुलगी सुद्धा वंशाचा दिवा आहे असं बुद्ध राजा प्रसेनजिताला म्हणाले 2500 वर्षापूर्वी म्हणाले। मुलगी झाली म्हणून दुःख करू नकोस, मुलगी सुद्धा हिंमतवान आहे, कर्तृत्वान आहे, बुद्धिमान आहे, मुलगी सुद्धा वंशवर्धक म्हणजे वंशाचा दिवा आहे। आहे का नाही मुलगी वंशाचा दिवा? आहे का नाही? आहे। पण आज देखील आपल्या देशामध्ये मुलाचा जन्म झाला की काय वाटतात?
पेढे, मुलीचा जन्म झाल्यानंतर बर्फी, जिलेबी, तरी मला आनंद वाटतो की कोकणामध्ये मुलींचा दुस्वास करत नाही, मुलींचा छळ करत नाही, मुलींचा खूप आदर आणि सन्मान करणारा कोकण भाग आहे. मला माहीत आहे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण वेगळ्या ठिकाणचं कल्चर कसं आहे, पण आज देखील आपल्या देशामध्ये मुलगा झाला की पेढे वाटतात आणि मुलगी झाली की जिलेबी वाटतात का? मुलगा वंशाचा दिवा, मग मुलगी वंशाचा दिवा नाही का? आपल्याला आई नसते आपला जन्म झाला असता का? जिजाऊ नसत्या शोभाचा जन्म झाला असता का? आणि कल्पना करा जगामध्ये 100% पुरुष आहेत, 100% मुलं आहेत, एकही मुलगी नाही जगात. मुलाचं लग्न काय माकडाबरोबर लावायचं का? मग कगाडाबरोबर लावायचं. पण मुलगा जसा वंशाचा दिवा आहे तशी मुलगी सुद्धा वंशाचा दिवा आहे असं तथागत गौतम बुद्ध राजा प्रसेनजीतला म्हणाले 2500 वर्षापूर्वी. मुलींच्या जन्माचं स्वागत करणारा महापुरुष म्हणजे बुद्ध. हे समतावादी होते. बुद्धाने लिंगभेद नाकारला, बुद्धाने विषमता नाकारली. बुद्ध एका ठिकाणी म्हणतात, अरे प्राण्यात जातेत, पक्षात जातेत, वनस्पती जातेत, माणसात मला जाती दाखवा. बुद्ध म्हणाले प्राण्यात हत्या आहे, घोडा आहे, उंट आहे, वनस्पतीमध्ये आंबा आहे, नारळ आहे, चिंच आहे, पक्षामध्ये चिमणी आहे, पोपट आहे, मोर आहे. बुद्ध म्हणतात प्राण्यात जातेत, पक्षात जातेत, वनस्पती जातेत, माणसात मला जाती दाखवा. आहेत का माणसात जाती? मी तुमची कोणाची जात सांगू शकतो का नवीन माणसाची? नाही. किंवा तुम्ही जर का मुंबईला गेलात, रेल्वे स्टेशनवरती गेलात, विमानतळावरती गेलात, पुण्याला गेलात, विद्यापीठात गेलात, एस टी स्टँडवरती गेलात, कुणाची जात सांगू शकाल का नवीन माणसाची? का? जाती मानसिक आहे, जाती काल्पनिक आहे, जाती आभासी आहे. इथून तिथून सर्व माणसं समान आहेत असा विचार आतापासून 2500 वर्षापूर्वी म्हणजे IS 6 तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं. म्हणून बुद्ध समतावादी आहेत, बुद्ध स्त्रियांचा हक्क अधिकार याचं समर्थन करतात. बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची संयुक्त जयंती आहे. छत्रपती शिवाजीराजेंनी भेदभाव नाकारला. महात्मा फुले शिवाजीराजेंचं वर्णन करताना म्हणतात कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा आणि छत्रपती शिवाजीराजेंचा कुळवाडी. कुळवाडी म्हणजे कोण? गावाशी संबंधित असणारे 18 पगड जाती 12 बिरुद्धदार यांना कुळवाडी म्हटलंय. मराठा ही व्याख्या, मराठा ही संकल्पना खूप व्यापक आहे. मराठा म्हणजे फक्त भोसले, पाटील, जाधव, यादव, शिंदे, पवार, मोरे एवढ्यापुरती मर्यादित संकल्पना नाही. मराठा म्हणजे 18 पगड जाती 12 बिरुद्धदार यांना मराठा म्हटलेला आहे. ग्रँड ऑफ हिस्ट्री ऑफ द मराठा म्हणतो. जस्टिस रानडे राईट्स ऑफ द मराठा पॉवर म्हणतो. राजाराम शास्त्री भागवत मराठ्यांचा इतिहास म्हणतात. म्हणजे मराठा ही संकल्पना व्यापक आहे. छत्रपती शिवाजीराजेंच्या सैन्याला मराठ्यांचं सैन्य म्हटले. मराठ्यांचं सैन्य आलं, मराठ्याने किल्ला जिंकला, मराठ्याने उंबरखिंडीमध्ये पराक्रम गाजवला. कोण आहेत त्यामध्ये? शिवरायांच्या सैन्यामध्ये कोण आहेत? मराठे आहेत, माळे आहेत, धनगर आहेत, मातंग आहेत, महार आहेत, सुतार आहेत, कुंभार आहेत, लोहार आहेत, रामोशी आहेत, आगरी आहेत. 18 पगड जाती 12 बिरुद्धदारांचे मावळे छत्रपती शिवाजीराजेंच्या सैन्यामध्ये होते. प्राच्यविद्या पंडित इंडॉलॉजिस्ट शरद पाटील म्हणतात शिवाजी आणि संभाजीराजेंचं खरं मोठे पण कशात आहे? त्यांनी तलवार चालवली, रणांगण गाजवलं, शौर्य गाजवलं, अफजलखानला मारलं, शाहिस्तेखानाचा धडा शिकवला, यामध्ये तर त्यांचं मोठेपण आहेच. पण शरद पाटील नावाचे विद्वानग्रस्त म्हणतात शिवाजीराजे आणि संभाजीराजेंचं खरं मोठेपण त्यांच्या जात्यंत शाक्त होतात ना त्या. त्याचा अर्थ आहे खाजगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये छत्रपती शिवाजीराजेंनी कधी भेदभाव केला नाही. हा मराठा आहे, तो माळी आहे, हा धनगर आहे, हा मातंग आहे, हा बौद्ध आहे, हा आगरी आहे, हा मुसलमान आहे, हा कायस्थ आहे, असा भेदभाव छत्रपती शिवाजीराजेंनी कधी बाळगला नाही. शिवरायांच्या सैन्यामध्ये कोण होतं? एसाजी, कंक, बीरबाजी, पासरकर, कान्होजी, जयदेव, कावजी, कोंढाळकर, हैबतराव शिळीमकर, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, आंबीराव मोहिते, जिवाजी महाले, शिवाजी काशीप, रामजी पांगेरा, सिद्धी हिलाल, सिद्धी वाहवा, मदारी मेहतर, जानोजी वाघमारे, बळवंतराव देवकाते, देवाजी उघडे, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, असे अनेक मावळे प्रत्येक समूहातून, प्रत्येक जात समूहातून मावळे आले. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजेंनी घाम गाळला त्या ठिकाणी मावळ्यांनी रक्त सांडलं. आनंदाने मृत्यूला मिठी मारली. जिवाजी महाले, शिवाजी काशीप, असे अनेक मावळे आहेत. का? लढण्यासाठी, मरण्यासाठी मावळे पुढे का आले? अहो तानाजी मालुसरेंनी लग्न रद्द केलं. आधी लग्न कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं.
4 फेब्रुवारी 1670 ला उदयमान लढता लढता तानाजी धारातीर्थी पडले. शिवाजीराजे म्हणाले, कोंढाण्यासारखा अजिंक्य किल्ला माझ्या तानाजींनी जिंकला, पण माझा सिंहासारखा तानाजी गेला, गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरेने आनंदाने मृत्यूला मिठी मारली, पण स्वराज्यावरची आणि शिवरायावरची निष्ठा कधी बदलली नाही. काय कारण? कारण प्रत्येक मावळ्याला माहिती होत की हा राजा भेदभाव करत नाही. मदारी मेहत्तर, मेहत्तर म्हणजे काय? आजच्या परिभाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर शेड्युल्ड कास्ट. बाबासाहेबांनी संविधान देण्यापूर्वी आपल्या देशामध्ये विषमता होती, अस्पृश्यता पाळली जात होती. बाबासाहेबांनी संविधानामध्ये कलम क्रमांक 17 नुसार अस्पृश्यता ही निषेधार्य ठरवली, कायद्याने गुन्हा ठरवला. कोणालाही खाजगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये अस्पृश्यता किंवा विषमता पाळता येणार नाही. कलम 14, 15, 16, 17 जात धर्म पंत प्रांत भाषा आणि लिंग यावरून भेदभाव करता येणार नाही. इट इज फंडामेंटल राईट संविधानामध्ये बाबासाहेबांनी तरतूद केली. पण 1950 ला संविधान आलं, 26 जानेवारी 1950 पासून संविधान आलं. छत्रपती शिवाजीराजेंचा कालखंड आहे 17वं शतक, म्हणजे आतापासून सुमारे 350 वर्षापूर्वी. मदारी मेहतर छत्रपती शिवाजीराजेंचे देवलग सहकारी आहे. तो रायगडावरती शिवरायांच्या सोबत आहे, तो आग्र्याला शिवरायांच्या सोबत आहे. मेहत्तर म्हणजे शेड्यूल कास्ट, शिवरायांचा जीवलग सहकारी. महाराज जर अस्पृश्यता पाळत असते तर मदारी मेहत्तरला सोबत नेलं असतं का? सोबत ठेवलं असतं का? म्हणून शिवचरित्रातून आज काय शिकलं पाहिजे? छत्रपती शिवाजीराजेंनी खाजगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये कधी भेदभाव केला नाही. स्त्रियांचा आदर आणि सन्मान केला. खापिकान लिहितो, शिवाजीराजे म्हणाले, अरे धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्रिया आणि लहान मुलं आपल्या विरोधकाची जर असली तर त्यांचा आदर आणि सन्मान करा. धर्मग्रंथ जैन असेल, बौद्ध असेल, शीख असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, हिंदू असेल, पारशी असेल, प्रत्येकाच्या धर्मग्रंथाचा आदर केला पाहिजे. धर्मस्थळ मंदिर असेल, मस्जिद असेल, गुरुद्वारा असेल, चर्च असेल, या सर्वांचा आदर आणि सन्मान केला पाहिजे आणि त्याला संरक्षण दिलं पाहिजे. भूमिका शिवरायांची होती. स्त्री, महाराज म्हणाले, आपल्या विरोधकाची आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, त्याचा आदर आणि सन्मान करा. आज देखील आपण पाहतो इस्रायल आणि गाझापट्टीचं युद्ध सुरू आहे, युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू आहे. अनेक आक्रमक राष्ट्र शत्रू राष्ट्रावरती हल्ला केला तर पहिलं काम काय करतात? स्त्रियांवरती अन्याय अत्याचार करतात, स्त्रियांवरती. आज देखील मध्ययुगीन काळामध्ये तर ते होतच. ज्या काळामध्ये स्त्रियांवरती अन्याय अत्याचार होत होते त्या काळामध्ये छत्रपती शिवाजीराजे म्हणाले, शत्रूच्या स्त्रियांचा देखील आदर करा. आपल्या विरोधकाची आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, त्यांचा आदर आणि सन्मान करा. आणि शिवरायांनी तो केला. उंबरखिंडीमध्ये रायबागिन देशमुख मोगलांच्या बाजूने शिवरायांच्या विरुद्ध लढली. तिचं शौर्य आणि पराक्रम पाहून आणि ज्यावेळेस महाराजांच्या सैनिकांनी तिला पकडलं, शिवरायांनी तिला बहीण समजून तिला साडी चोळी देऊन तिला सुखरूप पोच केल्याची नोंद आहे. प्रबळगडाचा किल्लेदार केसरी सिंहाची आई, पत्नी, त्यांच्या कुटुंबाचा आदर आणि सन्मान केल्याची नोंद आहे. हिरकणीचा आदर आणि सन्मान केल्याची नोंद आहे. कर्नाटकातील सावित्रीबाई देसाई, तिचं राज्य तिला परत दिलं आणि त्यांचा आदर आणि सन्मान केल्याची नोंद आहे. शत्रूच्या स्त्रियांचा देखील आदर करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. खापिकान लिहितो, रायगडाच्या पायथ्याला पाचाड नावाच्या गावात शिवरायांनी वाडा बांधलाय आणि त्या विहिरीच्या शेजारी हा राजा मधून अधून बसतो. आणि गरीबाच्या, सावकारांच्या, कोणाच्या जरी स्त्रिया आल्या तर हा राजा स्त्रियांशी कसा वागतो? बहू जसा बहिणीला बोलतो आणि मुलगा जसा आईशी बोलतो, तसे शिवाजीराजे शत्रूच्या स्त्रियांशी देखील वागायचे. आज आपण पाहतो आपल्याकडे पक्षीय राजकारण आहे, संसदीय लोकशाही आहे. विरोधकाला नामोमेद करण्यासाठी, नामोहरम करण्यासाठी अनेक वेळा सोशल मीडियावरून किंवा जाहीर सभातून स्त्रियांची टिंगल टवाळी, स्त्रियांच्या अवहेलना, त्यांचं चरित्रहनन केलं जातं. करू नये, स्त्रियांचा आदर आणि सन्मान केला पाहिजे ही भूमिका छत्रपती शिवाजीराजेंची होती. बाबासाहेब आंबेडकरांनी तर स्त्रियांसाठी खूप मोठं योगदान आहे. हिंदू कोड बिल आणलं, आज महिलांना वारसा हक्क मिळाला, आज महिलांना सार्वजनिक जीवनामध्ये संधी मिळाली. आज आपल्या देशातील अनेक महिला डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, कलेक्टर आहेत, प्राध्यापिका आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, नगराध्यक्ष, सरपंच आहेत, राज्यपाल झाल्या, मुख्यमंत्री आहेत, राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान झाल्या,
कोणामुळं? बाबासाहेबांच्या संविधानामुळं. बाबासाहेबांचं संविधान नसतं तर मायावती, ममता बॅनर्जी यांना कृपाल जावं लागलं असतं, शेतात काम करायला जावं लागलं असतं. पण आज महिला वेगळ्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांच्या संविधानामुळं. संविधानाने काय सांगितलं? कलम 14 ते 17, जात, धर्म, पंत, प्रांत, भाषा आणि लिंग यावरून भेदभाव करता येणार नाही. लिंग म्हणजे एखादी व्यक्ती स्त्री आहे म्हणून त्या व्यक्तीचा अधिकार हिरावून घेता येणार नाही. एखादी व्यक्ती तृतीयपंथी आहे म्हणून त्याचा अपमान आणि अवहेलना करता येणार नाही. तरतूद केली, मानवतावादी संविधान दिलं बाबासाहेबांनी. समान वेतन, समान पगार. आज आपण पाहतो संघटित क्षेत्रामध्ये, शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रामध्ये जेवढी पुरुषाला पगार तेवढी स्त्रियांना पगार आहे का नाही? शिक्षक, प्राध्यापिका किंवा तुमचे न्यायाधीश, इंजिनियर्स, समान पगार आहे का नाही? समान वेतन, समान पगार, समान काम, समान वेतन. आर्टिकल 39 संविधानातील कलम 19-77 तरतूद केली. कलम 23-24 भेट बिगारी संपली, स्त्रियांना गुलाम म्हणून खरेदी विक्री करता येणार नाही. कलम 51 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काय तरतूद केलेली आहे? स्त्रियांना लज्जा उत्पन्न होईल, स्त्रियांची अवहेलना होईल, स्त्रियांचा अवमान होईल, त्यांचा अपमान होईल अशी कोणती कृती करता येणार नाही. इट इज फंडामेंटल ड्युटी. कलम 51 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केलेली आहे की स्त्रियांचा कोणत्याही स्वरूपामध्ये उपमर्द करू नये, अवहेलना करू नये, स्त्रियांचा आदरणीय सन्मान केला पाहिजे. ही भूमिका बाबासाहेबांची होती. म्हणून आज आपल्या देशामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्त्रियांना जी संधी मिळाली त्याचं श्रेय द्यावं लागेल संविधानाला, अर्थात बाबासाहेबांना. आज रमाबाईंची स्मृतिदिन आहे, पुण्यतिथी आहे. बाबासाहेबांना माहिती होत की आपल्या देशाचा इतिहास फक्त पुरुषांनीच घडवला असं नव्हे, स्त्रियांनीच तो घडवलं ना. शिवरायांसह राजा कोणी घडवला? कोण आहेत गुरु छत्रपती शिवाजीराजेंचे? तुमच्या रायगड जिल्ह्यात भलतंच सांगितलं जातं, पण छत्रपती शिवाजीराजेंचे एकमेव गुरु त्या म्हणजे राजमाता जिजाऊ. बाकी कोणत्याही भुरट्याची शिवाजीराजेंच्या पादत्राणाजवळ ते बसायची लायकी नव्हती. रामदास जाधवची कोणत्यांची लायकी पण नव्हते हो शिवरायांच्या पादत्राणाजवळ देखील बसायची. कधी गुरु नव्हते, मार्गदर्शक नव्हते. शिवचरित्राचे महत्वाची संदर्भ साधनं जेदे शकावरी शिवभारत राधा माधव चंकू प्रणाल प्रोदान या कोणत्याही समकालीन साधनामध्ये रामदासाचा दादोजी कोंडदेवचा साधा उल्लेख देखील नाही. मी शिवचरित्रावर PhD केलेली आहे, भारतातली पहिली PhD शिवचरित्रावरची माझी आहे. आणखीन कुणी शिवचरित्रावर PhD केलेली नाही, कुणी पण चर्चा लिहा माझ्यावर, कुणी पण. आचार्य आणा, शंकराचार्य आणा, महामानव कुठलं कुणी पण आणा, चर्चा करायला तयार आहे. लोकशाहीने स्वातंत्र्य दिलं चर्चा करायचं आपल्याला बाबासाहेबांनी. कलम 19 आपले विचार भाषणातून, अभिनयातून, नाटकातून, लेखनातून, काव्यातून, वेगळ्या माध्यमातून व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य घटनेतील कलम क्रमांक 19 नुसार आपल्याला मिळालेलं आहे. छत्रपती शिवाजीराजेने घडवलं फक्त आणि फक्त जिजाऊ दिली, हातात तलवार दिली, घोड्यावरती बसण्याचं स्वातंत्र्य दिलं. शहाजीराजेने राजमुद्रा दिली, जिजाऊने शोभाला सांगितलं शोभा हातात तलवार घ्या, घोड्यावरती बसा, गडकोटाने किल्ले पायदळे घाला, शत्रूचा निपात करा, मी तुमच्या पाठीशी आहे. जावा, अफजल खान येत आहे त्याच्या भेटीला जावा, तुमचा विजय नक्की आहे. दगापटका झाला तर शंभूवाळा गादीवरती बसवेन, मी राज्य कारभार करेन, घ्या तलवार, लढा. ह्याला म्हणतात आई. नाहीतर आताच्या आई मुलानं कसं सांगते? कुणाच्या भांडगडीत पडू नकोस, जरी कार्यक्रमाला गेलं तर मागं कोपऱ्यात उभं राहा, म्हणजे दगड पेक झाली, लाईट गेली तर मागच्या मागं पळून जायला मोकळा. म्हणजे आताच्या आई मुलानं काय सांगते? इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. म्हणजे आपली खेड्यापेड्यातली आई नव्हे, पुणे, मुंबई, दिल्ली, कलकत्ता भीती घालते मुलांना, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, पडशील, बुडशील, मरशील. शहरातली आई आपल्या मुलांचं कौतुक कसं करते? आमचा मुलगा खूप सज्जन, त्याला थंडी सहन होत नाही, पाऊस सहन होत नाही, ऊन सहन होत नाही. दुबळेपणाचं कौतुक, जिजाऊनी दुबळेपणा शिकवला नाही, हिंमत शिकवली, स्वाभिमान शिकवला, निर्भीडपणा शिकवला. आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकारे राज्य कारभार करू शकतो ही प्रेरणा निर्माण केली जिजाऊंनी. म्हणून इतिहास स्त्रियांनी सुद्धा घडवला. तारा राणी हातात तलवार घेऊन घोड्यावरती बसून औरंगजेबाच्या विरुद्ध लढल्या, स्वराज्याचं रक्षण केलं. लोकमाता अहिल्यादेवी होळकर पतीच्या निधनानंतर, सासऱ्याच्या निधनानंतर, मुलाच्या निधनानंतर न खचता, नावमेद न होता इंदोरच्या गादीवरती बसून उत्तम राज्य कारभार केला, न्यायनिवाडा केला,
गुंडांचा बंदोबस्त केला, सैन्य उभारलं अहिल्याबाई, राणी दुर्गावती, कर्नाटकातील राणी चन्नम्मा, रजिया सुलतान, अशा अनेक स्त्री आहेत, सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. महात्मा फुले म्हणाले, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ का विद्येने केले. आपण मागे का पडलो? आपण अज्ञान का, गुलाम का? शिक्षण नाही, एज्युकेशन इज पॉवर, शिका. हा संदेश या देशामध्ये आधुनिक काळामध्ये पहिल्यांदा कोणी दिला? महात्मा ज्योतिराव फुलेंनी. या देशातील गोरगरिबांसाठी, सर्वांसाठी सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाची सुरुवात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केली. म्हणून शिक्षक दिन कोणाच्या नावाने व्हायला पाहिजे? महात्मा फुले. आणि विद्येची देवता कोण? कुठे आहेत सर? सूत्रसंचलन करणारे कुठे गेले सर? त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सूत्रसंचलन करणाऱ्या सरांसाठी मला नाव माहित नाही, अप्रतिम सूत्रसंचलन केलं. मला तर वाटलं संयोजकांनी मुंबईचा एखादा चांगला सूत्रसंचालक आणलाय का, की मी त्यांना विचारलं सर तुम्ही कुठले, मी म्हणा मी इथला शिक्षक आहे म्हटलं. अह किती गुणवान लोक आहेत खेड्यापाड्यामध्ये. ते मोरे सरांची भेट झाली, सर म्हणले मी सुधागडावर PhD करतोय. म्हणून गुणवत्ता, हुशार माणसं फक्त शहरातच राहतात असं नव्हे. अण्णाभाऊ साठे खेड्या जन्मले, 70 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली, ज्या अण्णाभाऊंना वाटेगाव पासून मुंबईला येण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत, एक महिना पायी चालत आले, त्या अण्णाभाऊंना रशियन लोकांनी, रशियन सरकारने विमानाचं तिकीट पाठवलं आणि भारतातून रशियाला बोलावून घेतलं आणि तिथं त्यांचा सत्कार केला. 70 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली. म्हणून खरी गुणवत्ता वाडी वस्ती, कष्टकरी, कामकरी, शेतकरी, मजूर यांच्याकडे असते. फक्त त्यांना संधी दिली पाहिजे. संधी, संधी अधिक प्रयत्न बरोबर गुणवत्ता. आणि आपल्या महामानवाने आपल्याला संधी दिली हो. बुद्ध, महावीर, शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांनी सगळं पाहिलं होतं. म्हणून महिलांना स्वातंत्र्य दिलं, स्त्रियांनी इतिहास घडवला. सावित्रीबाई फुले. विद्येची देवता कोण? कोण आहे विद्येची देवता? सावित्रीबाई फुले. शाळेत पूजा कोणाची करतात? सरस्वती. सरस्वतीने कुठे शाळा कॉलेज काढलं का? बालवाटी काढली का? नर्सरी काढली का? कुठे शिकवलं का? सरस्वती बोल मला आदर आहे. शिवरायांनी, बाबासाहेबांनी, बुद्धांनी सांगितलं शत्रूच्या स्त्रियांचा देखील आदर करा. सरस्वती बद्दल मला नितांत आदर आहे. जेवढा जिजाऊ बद्दल, सावित्रीबाई बद्दल, रमाई बद्दल आहे, तेवढाच आदर मला सरस्वती बद्दल आहे. पण आपल्या देशामध्ये सरस्वतीनं कुठे शाळा सुरू केल्याची नोंद नाही. कारण महात्मा फुलेंनी शाळा सुरू करण्यापूर्वी ब्राह्मण मुलींना देखील शिक्षणाचा अधिकार नव्हता, जो या देशामध्ये प्रथमतः महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी दिला. सावित्रीबाई फुलेंच्या काळामध्ये जर का सरस्वती जन्माला आली असती तर सावित्रीबाई फुलेंनी सरस्वतीला सुद्धा शिकवलं असतं, इतक्या मोठ्या मनाची सावित्रीबाई होती. सावित्रीबाई म्हणाल्या, धोंडे मुले देती नवसा पावती, लग्न का करती नारी नर. दगड धोंड्याची पूजा करून जर का तुम्हाला मुलं बळ होत असतील, लग्न कशाला करता? असा विचार सावित्रीबाईचा आहे. जे तुकाराम महाराज म्हणाले, नवसे कन्या पुत्र होती मग का करणे लागे पती, तो विचार सावित्रीबाईने मांडला. सावित्रीबाई म्हणाल्या, मराठी आपली आई आहे, मराठी तर आलीच पाहिजे. मराठी आपली संस्कृती आहे, भाषा आहे. ते तुकारामाची मराठी आहे, ज्ञानदेवाची, नामदेवाची, चोखोबाची, चक्रधरांची मराठी तर आलीच पाहिजे. पण जगाच्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तुम्हाला इंग्रजी सुद्धा आली पाहिजे. मराठी आपली आई आहे, इंग्रजी आपली मावशी आहे, आणि इंग्रजी सोपी भाषा आहे. सोपे गावगड आहे इंग्रजी, सोपे गावगड आहे इंग्रजी, सुपी गावगड सुपी आहे. अहो खेड्यापाड्यातल्या लोकांना इंग्रजी समजते पण मराठी समजत नाही. उदाहरणार्थ आईस्क्रीम, आईस्क्रीम कोणत्या भाषेतला शब्द आहे सांगा? आईस्क्रीम कोणत्या भाषेतला शब्द आहे? इंग्लिश. आईस्क्रीमला मराठी शब्द काय दिला माहिती आहे का विद्वानाने? आईस्क्रीमला मराठीत काय म्हणतात? आईस्क्रीमला मराठी शब्द आहे दुग्ध शर्करा युक्त थंड घनगोल गट्टू. तुमच्या घरी गावात कोण आलं ते म्हणालं मला एक दुग्ध शर्करा युक्त थंड घनगोल गट्टू द्या, कार्यकर्ते दगड नेऊन देतील त्यांना. पंक्चर कोणत्या भाषेतला शब्द आहे? इंग्लिश. आपण म्हणतो गाडी पंक्चर झाली, सायकल पंक्चर झाली. पंक्चरला मराठी शब्द काय? चक्राच्या छिद्रीकरणाने अंतर्गत वातेचे बहिर्गमन. उद्या जर महाराष्ट्र सरकारने कायदा केला मराठीतच बोलावे, आणि खलापूरवरून इकडं पालीला जाताना एखाद्याची गाडी पंक्चर झाली, तो जर पंक्चरवाल्याकडे गेला कसं सांगेल?
अरे माझ्या गाडीच्या चक्राच्या छिद्रीकरणाने अंतर्गत वातेचे बहिर्गमन झाले, दुरुस्त करून दे, पंक्चरला बेशुद्ध पडेल. गुंडी बटन, गुंडी बटनाला मराठी शब्द काय? अस्ताव्यस्त वस्त्र व्यवस्थापक यंत्र. समजा एखादी मराठी आई आहे, तिने ठरवलं मराठीतच बोलायचं, तर आपल्या मुलानं गुंड्या लावल्या का नाही कसं सांगेल, कसं विचारेल आई, मराठी आई? अरे अस्ताव्यस्त वस्त्र व्यवस्थापक यंत्र व्यवस्थित केलं का? पोरगमनीत बोंगडेच गेलेले बरं एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा. मराठी सोपी आहे, मराठी जशी आपली आई आहे इंग्रजी सुद्धा सोपी आहे. जगाच्या स्पर्धेत टिकायचं असेल इंग्रजी आली पाहिजे. म्हणून सावित्रीबाई फुले म्हणाल्या, इंग्रजी माऊली इंग्रजी साऊली, इंग्रजी शिकुनी भेदाभेद मोडा भटजी बारुडा फेकुणी, या इंग्रजी शिकती त्यांच्या कुळ्या उद्धार पावते. सावित्रीबाई म्हणाल्या 150 वर्षापूर्वी आपल्या बाबासाहेब आंबेडकर इंग्लिश मध्ये शिकले, म्हणून त्या काळामध्ये ते एम ए पीएचडी डिलीट बारावीला एसएचडी एलएडी पदव्या संपादन केल्या, जगात गेले, 50,000 ग्रंथ विकत आणले. ते ग्रंथ ठेवण्यासाठी राजघराण्याचा बंगला बांधला. ग्रंथ ठेवण्यासाठी बंगला बांधणारा भारतातला पहिला आणि शेवटचा महापुरुष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अपाट वाचन, इतिहास, तत्वज्ञान, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, पॉलिटिकल सायन्स, कायदा, लॉ, अपाट वाचन, अनेक ग्रंथ लिहिले. हुवेर शुद्रा दिल सुनो थोडसा पाकिस्तान प्रॉब्लेम ऑफ रुपी आणि शॉर्ट कास्ट कॉन्स्टिट्यूशन इंडिया बुद्ध अँड इज दम्मो हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू अनटचेबल कास्ट इन इंडिया स्मॉल होल्डिंग इंडिया असे अनेक ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिले. त्या काळामध्ये भारतातील सर्वाधिक शिक्षण घेणारा महापुरुष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इंग्लिशवरती प्रभुत्व होतं ना, म्हणून देशाचं संविधान लिहू शकले. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले असते, मराठी माणूस मराठी भाषा मराठी अस्मिता, महाराष्ट्राच्या बाहेर कुणी ओळखलं असतं का? पण आज बाबासाहेबांचा पुतळा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये, लंडनमध्ये, जपानमध्ये, दिल्लीमध्ये, कलकत्त्यामध्ये, चेन्नईमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, ज्या बाबासाहेबांना बालपणामध्ये मोठं घर मिळालं नाही, वडील रामजी आंबेडकर सुभेदार मेजर होते, सेवानिवृत्त झाले, आंबोडे मूळ गावी आले, पण त्यांच्या लक्षात आलं की आपण गावात जर का राहिलो तर मुलांना शिक्षण मिळणार नाही. रामजी आंबेडकर दूरदृष्टीचे होते, आपल्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. ते कबीरपंथी होते, सत्यशोधक समाजाचा त्यांच्यावरती प्रभाव होता. आंबोड्यावरून मंडणगड तालुक्यातून ते थेट साताऱ्याला गेले. साताऱ्याला प्रतापसिंह महाराज छत्रपती शिवाजीराजेंच्या सातारा गादीचे वारसदार प्रतापसिंह महाराजांनी शाळा सुरू केली होती आणि शाळेमध्ये बाबासाहेबांनी प्रवेश घेतला. तिथं त्यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं. तिथून ते मुंबईला गेले, परळच्या डबक चाळीमध्ये राहिले, छोट्या खोलीत. दोन माणसाला झोपता येणार नाही इतकं छोटं घर होतं. बाबासाहेबांनी अभ्यास कुठे केला? स्टडी रूम नाही, स्टडी टेबल नाही, टेबल लॅम्प नाही. अभ्यास कुठे केला? सार्वजनिक दिव्याखाली बसून चौकात मातीवरती बसून बाबासाहेबांनी अभ्यास केला. ज्या बाबासाहेबांना लहानपणी मोठं घर मिळालं नाही, सार्वजनिक दिव्याखाली बसून अभ्यास केला, त्या बाबासाहेबांचा पुतळा आज अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये आहे, लंडनमध्ये आहे, दिल्ली कलकत्त्यामध्ये आहे. हा विद्वत्तेचा सन्मान आहे, ज्ञानाचा सन्मान आहे, त्यांच्या स्वाभिमानाचा, त्यांच्या प्रामाणिकपणाचा, त्यांच्या निष्ठेचा सन्मान आहे. आज तर सगळे सगळीकडे पुतळे आहेत, पण बाबासाहेब आंबेडकरांचा जगातला पहिला पुतळा कधी कोठे आणि कोणी उभारला माहिती आपल्याला? हे शिकवत नाही दो पाठ्यपुस्तकात, हे शिक्षणात आलं पाहिजे. जशी पहिली शिवाजी जयंती महात्मा फुलेंनी सुरू केली, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले आहेत, शिवरायांच्या गुरु जिजाऊ आहेत, हे आलं पाहिजे पुस्तकामध्ये. तसा बाबासाहेब आंबेडकरचा जगातला पहिला पुतळा कधी कोठे आणि कोणी उभारला माहित आहे का? कोणी उभारला? आज त्यांची जयंती आहे, ज्याने उभारला त्यांची आज जयंती आहे. भाई माधवराव बागल शेतकरी कामगार पक्षाचे लोकप्रिय नेते, शाहू महाराजांच्या अनुयायी, मराठा समाजातील मोठे नेते, भाई माधवराव बागल यांनी कोल्हापूरच्या मुख्य चौकात बिंदू चौकात महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा 9 डिसेंबर 1950 उभारला. तर बाबासाहेब जिवंत होते. बाबासाहेब जिवंत असताना त्यांचा पुतळा एका मराठा नेत्याने उभारला. का उभारला असेल? कारण असेल ना काहीतरी. बाबासाहेबांची विद्वत्ता, तळमळ, प्रामाणिकपणा, त्यांची निष्ठा पाहिलं होतं ना त्यांनी. त्या काळामध्ये बाबासाहेब अमेरिकेत गेले, लंडनला गेले, शिकून आले. अमेरिकेत शिक्षणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सयाजीरावांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली, स्कॉलरशिप दिली.
आणि सयाजीरावांनी एक प्रश्न विचारला, बाबासाहेब तर लहान आहेत, तुम्हाला वयातले 20-22 वर्षाचे आहेत, त्यांनी काय फार महान झालेले नाहीत. सयाजीरावांनी बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रश्न विचारला, एक फॉर्मॅलिटी म्हणून, औपचारिकता म्हणून एक प्रश्न विचारला, किंवा बाबासाहेब भीमराव आंबेडकर तुम्ही अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी का चाललात. डॉक्टर साबळे साहेब, आज जर आपल्या मुलांना विचारलं की तुम्ही जर्मनीमध्ये, इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी का चाललात, आज काय उत्तर असेल आपल्या मुलांचं? आज काय उत्तर देतील मुलं? डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, गाडी घ्यायची, बंगला बांधायचा, नोकरी करायची, चांगलंच आहे, हे केलंच पाहिजे. बाबासाहेब 20-22 वर्षाचे आहेत, अत्यंत कुमार वयातले आहेत, आणि शिष्यवृत्ती मंजूर केल्यानंतर सयाजीरावांनी ज्यावेळेस त्यांना विचारलं तर भीमराव आंबेडकर तुम्ही अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी का चाललात, तर बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर आपण आपल्या हॉलमध्ये, आपण जिथं राहतो त्या बंगल्याच्या सर्वांना दिसेल, पाहुण्यांना आपल्याला रोज अशा ठिकाणी करून ठेवलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर सयाजीरावांना म्हणाले, महाराज हजार वर्षापासून अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, दारिद्र्य आणि विषमता यामध्ये अडकलेल्या माझ्या समाज बांधवांना गुलामगिरीतून बाहेर काढणं हेच माझं अमेरिकेच्या शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. फक्त आंबेडकर आणि फॅमिली यांचं कल्याण व्हावं असा संकुचित उद्देश नाही, सर्वांचं. या देशातील कष्टकरी, कामकरी, स्त्रिया, मजूर, अस्पृश्य, चटके भोगतात, गरीब आहेत, अंधश्रद्धा आहे, दारिद्र्य आहे, त्यांना गुलामगिरीतून बाहेर काढणे यासाठी मी अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी चाललो. जे स्वतःसाठी जगतात ते जिवंतपणे मेलेले असतात, आणि जे दुसऱ्यासाठी जगतात ते मृत्यूनंतर देखील जिवंत असतात. बुद्ध, शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई, बाबासाहेब, रमाई स्वतःच्या कुटुंबासाठी जगलेले नाहीत, आपल्या सगळ्यांसाठी जगले. पण बाबासाहेबांनी स्त्रियांना हक्काधिकार दिले, त्यांना माहिती होतं स्त्रियांचं मोठं योगदान आहे, सावित्रीबाईचं योगदान आहे, रमाई आज पुण्यतिथी आहे. रमाई म्हणजे त्याग, समर्पण, सर्वस्व बाबासाहेबासाठी. हो, कधी रडल्या नाहीत, कधी रुसल्या नाहीत. बाबासाहेब अमेरिकेत गेले, लंडनला गेले, देशभर फिरले, संसार चालवला कोणी? रमाबाई. मुलांना सांभाळणं, त्यांचं सगळं पाहणं, बाबासाहेबांना हसतमुखाने सामोरं, कधी रडले नाहीत. बाबासाहेब आले हसतमुखाने सामोरे गेले, साडी नाही, रडत बसल्या नाहीत. फेटा होता, त्या फेट्याची साडी करून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी गेल्या, की आपल्या पतीला, बाबासाहेबाला वाटू नये हे खूप हालाकीचं जीवन जगते आहे, खूप वाईट परिस्थिती आहे, त्याचा परिणाम बाबासाहेबांच्या कामावरती, संशोधनावरती होईल, म्हणून हसत मुखाने सामोरे गेल्या. एक प्रसंग असा आहे, एकदा बाबासाहेब आंबेडकर रमाईला म्हणाले, अगं रमा, तुला चांगली साडी घ्यावी इच्छा होती, तुला खूप दागिने घ्यावी इच्छा होती, पण शिक्षणामुळं, प्रबोधनामुळं, समाजकार्यामुळं मला तुला चांगल्या साड्या घेता आल्या नाहीत, चांगले दागिने घेता आले नाहीत. भरपूर दागिने घ्यायचे होते पण पैसे नव्हते, पण आज माझ्याकडे खूप पैसे आहेत, घे. तुला किती दागिने आणायचे दान, तुला किती साड्या घ्यायच्यात, घे. पैसे दिले, बाबासाहेबांनी रमाईच्या हातात रमाईने घेतले. रमाबाई बाबासाहेबांना साहेब म्हणायच्या. पैसे हातात घेतल्यानंतर रमाबाई बाबासाहेबांना काय म्हणतात? साहेब, कुंकू घेण्यासाठी जेवढे पैसे लागतात तेवढेच मला द्या, बाकीचे तुमचे समाज कार्यासाठी ठेवून घ्या. किती मोठा त्याग आहे. पैसे दिले तर कुंकू, 100 वर्षापूर्वी कुंकवाची किंमत किती असेल? 25 रुपये तोळे सोने होते. 10 पैशाचं पोतभर कुंकू आलं असतं 100 वर्षापूर्वी. कुंकू घेण्यासाठी जेवढे पैसे लागतात तेवढेच मला द्या, बाकीचे तुमचे समाज कार्यासाठी, देश कार्यासाठी ठेवून घ्या. रमाबाई म्हणजे त्याग आणि समर्पण. आज जर एखाद्या नवऱ्याने बायकोला पैसे दिले, तुला किती साड्या आणायच्यात, किती दागिने आणायच्यात, घे, एवढंच होईल. किती महागाई वाढली, 72,000 रुपये तोळं सोनं झालंय, खूप महागाई वाढली, एवढ्यात काय होत नाही, अजून द्या. रमाबाईचा त्याग किती आहे, किती मोठं समर्पण आहे. इतिहास केवळ पुरुषांनीच घडवला असं नव्हे, स्त्रियांनी सुद्धा इतिहास घडवला. स्त्री सुद्धा शूर आहे, पराक्रमी आहे, बुद्धिमान आहे, निर्भीड आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये अनेक पुरुष शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अपवाद वगळता स्त्री शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केलेली. पुरुष संकटातून पळून जाऊ शकतात, स्त्रिया कधी संकटातून पळून जाऊ शकत नाही. मुलांना सांभाळणं, शेती करणं, काबड कष्ट करणं,
मुलांचे लग्न करणं, कर्ज फेडणं ही कामं स्त्रियांनी केलेली, स्त्रिया चिकट असतात. सृजनशीलता, शरद पाटील म्हणतात पुरुषापेक्षा स्त्री अधिक सृजनशील आहे. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, गावांची निर्मिती स्त्रियांनी केली. म्हणून आपण नवरात्र करतो, देवीचा उत्सव करतो त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी. आणि क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता ज्याला म्हणतात, नवनिर्मितीची क्षमता पुरुषाकडे नाही, स्त्रियांकडे आहे. निसर्गानं अपत्यप्राप्तीची जबाबदारी स्त्रियांकडे दिलेली आहे. प्रसव क्षमता पुरुषाकडे नाही, स्त्रियांकडे आहे. म्हणून अपत्यप्राप्तीची जबाबदारी निसर्गानं कोणाकडे दिलेली आहे? स्त्रियांकडे दिलेली आहे. म्हणजे निसर्गाचा विश्वास स्त्रियांवरती आहे, पुरुषावरती नाही. हा, स्त्रियांचं खूप मोठं योगदान आहे. पण आपल्याकडे मनुस्मृती, धर्मग्रंथ, जगात स्त्रियांना असं कोंडून बांधून ठेवलंय या सगळ्या धर्मग्रंथांनी, स्मृतीग्रंथांनी. ती मनुस्मृती जाळून संविधान देणारा आधुनिक महापुरुष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून आज स्त्रियांना स्वातंत्र्य जे आहे ना वेगवेगळ्या क्षेत्रातलं, त्याचं श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्यावं लागेल. बाबासाहेब ज्यावेळेस अमेरिकेतून आले भारतात, लंडनला गेले, बॅरिस्टर झाले, शाहू महाराजांना प्रचंड आनंद झाला. कारण शाहू महाराजांनी शिक्षणासाठी खूप मोठं काम केलं. आपल्या राज्यामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं मोफत केलं. शालेय शिक्षणावरती शाहू महाराजांचा खर्च किती होता? 23%. आज आपल्या देशातला शालेय शिक्षणाचा खर्च आहे 3.5%. शाहू महाराजांचा खर्च होता 23%. त्यातली 80% रक्कम दरबार खजिन्यातून आणि 20% रक्कम मंदिरातून. मंदिरातला पैसा शिक्षणासाठी वापरणारा भारतातला पहिला आणि शेवटचा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. मुस्लिम बोर्डिंग, जैन बोर्डिंग, दलित बोर्डिंग, मराठा बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग असे अनेक वसतिगृहांची स्थापना केली, अनेक मुला मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. तसं बाबासाहेबांनी सुद्धा लंडनला जाण्यासाठी मदत केली. बाबासाहेब बॅरिस्टर झाले, भारतात आले. शाहू महाराजांनी बातमी वाचली, भीमराव रामजी आंबेडकर बॅरिस्टर झाले, शाहू महाराजांना प्रचंड आनंद झाला. आणि कोल्हापूरवरून बाबासाहेबांचा सन्मान करण्यासाठी मुंबईला आले. आणि मुंबईला आल्यानंतर बाबासाहेबांच्या घरी गेले, दरवाजा वाजवला, बाबासाहेबांनी उघडला, पाहतात साक्षात छत्रपती शाहू महाराज. बाबासाहेबांना आश्चर्याचा धक्का बसला आणि अत्यंत नम्रतेनं बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही निरोप पाठवला असता तुमच्या भेटीला मी आलो असतो, तुम्ही तसदी का घेतली? तर शाहू महाराज म्हणाले, बाबासाहेब आम्ही तो परंपरेचे राजे, तुम्ही तर ज्ञानाचे राजे, मी तुमच्या घरी आले, बिघडले कुठे, सन्मान केला, कोल्हापूरला बोलावून घेतलं, त्यांचा सन्मान केला, सोनतळी कॅम्पवरती स्नेहभोजन दिलं. आणि माणगावच्या परिषदेमध्ये एकत्र आले दोघे. त्या माणगावच्या परिषदेमध्ये शाहू महाराज म्हणाले, बाबासाहेब आपले नेते, उद्या ते देशाचे नेते होतील. 1920 साल आहे, त्यावेळी बाबासाहेबांचं वय 29, शाहू महाराजांचं वय 46. नंतर 2 वर्षांनी शाहू महाराज वारले. बाबासाहेब घटनेचे निर्माते झाले, कायदा मंत्री झाले, मजूर मंत्री झाले, हे पाहण्यासाठी शाहू महाराज राहिले नाहीत. पण त्यावेळेस म्हणाले 1920 ला माणगावच्या परिषदेमध्ये, बाबासाहेब उद्या देशाचे नेते होणार, चांगला नेता आपल्याला मिळाला, असे उद्गार काढले. आणि बाबासाहेब शाहू महाराजांना उद्देशून म्हणाले, हा राजा मोठ्या दिलाचा, आपल्या सगळ्याचा पालन करता, ह्या राजाचा वाढदिवस सणासारखा साजरा केला पाहिजे, असं शाहू महाराजांच्या बद्दल बाबासाहेब म्हणाले होते. असे ऋणानुबंध होते. आज आपल्या देशामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक जय भवानी जय शिवाजी म्हणतात. काँग्रेसवाले म्हणतात, भाजपवाले म्हणतात, शिवसेना खुर्द, शिवसेना बुद्रुक, राष्ट्रवादी खुर्द, राष्ट्रवादी बुद्रुक, RPI सगळे म्हणतात जय भवानी जय शिवाजी. पण कधी आपण विचार केला, ही घोषणा या देशात पहिल्यांदा कोणी दिली? जय भवानी जय शिवाजी घोषणा आपल्या देशामध्ये प्रथमतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली. किती लोकांना माहिती आहे? इतिहासच माहिती नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो समाज, जो देश, जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतो, तो देश आणि तो समाज कधी इतिहास घडवू शकत नाही. अन्यथा चुकीचा इतिहास सांगून आपल्याला गुलाम बनवलं जातं. म्हणून इतिहास वाचला पाहिजे, इतिहास अभ्यासला पाहिजे, इतिहास लिहिला पाहिजे, इतिहास सांगितला पाहिजे. इतिहासाचं अज्ञान समाजामध्ये गुलामगिरी निर्माण करते, दुही निर्माण करते. इतिहासाचं ज्ञान पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास लिहिला, होय शुद्राज. बाबासाहेब इतिहासकार होते, शिक्षण तज्ञ होते, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, मिलिंद महाविद्यालय, सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले. बाबासाहेब पत्रकार होते, मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत नियतकालीन सुरू केली.
बाबासाहेब इंडॉलॉजिस्ट होते, बाबासाहेब समाजशास्त्रज्ञ होते. कास्ट इन इंडिया, स्मॉल होल्डिंग इंडिया, अनेश ऑफ कास्ट असे ग्रंथ लिहिले. बाबासाहेब धर्मशास्त्राचे अभ्यासक होते, बुद्धांनी धम्म हा ग्रंथ लिहिला. कायदे पंडित आहेत, आपल्या देशाचं संविधान लिहिलं. एक व्यक्ती एका आयुष्यामध्ये किती क्षेत्रामध्ये काम करू शकतो? प्रोफेसर होते, बॅरिस्टर होते, एका आयुष्यामध्ये इतकं मोठं काम केलंय बाबासाहेबांनी आपल्यासाठी. ते शिवचरित्राचे अभ्यासक होते. हुवेर शूद्राचा ग्रंथ उत्तरार्ध म्हणजे शिवचरित्र आहे. महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन झाल्यानंतर बाबासाहेब मुंबईला नाहीत गेले, दुसऱ्या दिवशी रायगडावरती गेले. सहकार्याने घेऊन गडाच्या पायथ्याला मुक्काम केला, दुसऱ्या दिवशी गडावरती गेले, शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेतलं. बहिष्कृत भारतमध्ये हा वृत्तांत आलेला आहे. आणि शिवाजी महाराजाबद्दल बाबासाहेब काय म्हणतात? गडावरती समाधी आहे पण मूर्ती नाही, आपण मूर्ती तयार करून घेऊया. दुसऱ्या दिवशी महाडला गेले, महाडला वडके नावाचे शिल्पकार होते, त्यांच्याकडून शिवाजीराजांच्या मूर्त्या तयार करून घेतल्या, एक स्वतःच्या संग्रहामध्ये ठेवण्यासाठी आणि इतर आपल्या मित्रांना भेट देण्यासाठी वडके नावाच्या शिल्पकाराकडून. बदलापूरला छत्रपती शिवाजीराजांच्या 300 जयंतीचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते बाबासाहेब आंबेडकर. तिथं जे भाषण, त्यांचं भाषण अस्खलित, अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विद्वत्तापूर्ण भाषण आहे बदलापूरच्या त्या 300 जयंतीनिमित्त शिवरायांच्या. इतका मोठा व्यासंग बाबासाहेबांचा होता. म्हणून समतावादी, बुद्ध, शिवाजी महाराज, बाबासाहेब समतावादी, भेदभाव नाही. बाबासाहेबांनी भेदभावाला तिलांजली दिली. अरे तुम्ही मुंगीला साखर टाकता, गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहे म्हणता, पण माणसाला पाणी देत नाही. तुमचा आणि माझा धर्म एक असेल तर धर्मग्रंथ वाचायची बंदी का? देवालयामध्ये येण्याची बंदी का? काळाराम मंदिराचं आंदोलन केलं आणि 1935 बाबासाहेब म्हणाले, ज्या धर्मामध्ये मी जन्मलो त्या धर्मामध्ये मी मरणार नाही. कोणत्या धर्मात जन्माव माझ्या हातात नव्हतं, पण कोणत्या धर्मात मराव माझ्या हातात आहे. आणि 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. बौद्ध धर्म कोणाचा आहे? अरे आपला आहे रे, या देशाचा वारसा आहे. इथल्या कष्टकरी, कामकरी, शेतकरी, मजूर आपल्या सर्वांचा आहे. बुद्ध कोणी परकाने, प्रिन्स, राजपुत्र. बुद्धाने महावीर राजपुत्र आहे. वयाच्या 29 वर्षी बुद्धाने ग्रहत्याग केला, वयाच्या 30 वर्षी महावीराने ग्रहत्याग केला. का? सभोवताली पाहत होते, अज्ञान आहे, गरीब आहे, दुःख आहे, शोषण आहे, यज्ञयाग आहे, कर्मकांड आहे. ह्या समस्या दूर केल्या पाहिजेत यासाठी चिंतन, अभ्यास करण्यासाठी त्यांनी वयाच्या 29 वर्षी बुद्धाने राजवाडा सोडला. सुंदर पत्नी यशोधरा, सुंदर मुलगा राहुल, सुंदर पॅलेस सोडला, परत कधीच घरी आले नाहीत. 50 वर्ष पुढची, 5 वर्ष ज्ञानार्जनासाठी आणि सुमारे 50 वर्ष देशासाठी दिली, समाजासाठी दिली, मानवी कल्याणासाठी दिली. सामान्य नव्हते बुद्ध, राजपुत्र होते. 50 वर्ष दिली, 50 वर्ष आयुष्याची, परत घरी आले नाहीत. आणि आता आपल्याकडे कार्यक्रमाला चला म्हणलं तर म्हणतात ना खूप बिझी, वेळच नाही. जणू का झुकेनबर्गचा बाप आहे, वेळच नाही. एक तास द्यायला वेळ नाही आपल्याकडे. बुद्धाने, शिवरायांनी, बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. बाबासाहेब प्रोफेसर होते, नामवंत बॅरिस्टर होते. स्वतःचा विचार केला असता तर त्या काळात अब्दाजी झाले असते, पण देशाचा विचार केला ना. राजीनामा देऊन बाहेर पडले, देशभर फिरले, प्रबोधन केलं. बुद्ध परकाने आपला आहे, मानवी कल्याणाचा मार्ग त्यांनी दाखवला. बुद्ध म्हणाले, जीवन दुःखमय आहे, त्याचं कारण अज्ञान आहे, तृष्णा आहे, पण त्यावरती उपाय आहे. तुम्ही गरीब असाल तर श्रीमंत होऊ शकता, रंक असाल तर राजा होऊ शकता, अज्ञानी असाल तर अज्ञानी होऊ शकता. या जन्मात तुम्ही क्रांती करू शकता. बुद्धाने विज्ञानवाद सांगितला, प्रतीत समुत्पाद सांगितला, आणि वैदिक परंपरेनं काय सांगितलं आपल्याला? ब्राह्मणी परंपरेनं, तुम्ही गरीब का? पूर्वजन्मीचा पाप म्हणून तुम्ही गरीब. मग श्रीमंत होण्यासाठी काय करा? शांती करा, यज्ञ करा, नारायण नागपडी करा, नंतर काशी करा. पुढच्या धर्मात तुम्ही श्रीमंत व्हाल कधी? पुढच्या जन्मात. तुम्ही अज्ञानी आहात ना, पूर्वजन्मीचं पाप म्हणून तुम्ही अज्ञानी आहे. ज्ञानी होण्यासाठी यज्ञ होम आवन करा, पुढच्या जन्मात ज्ञानी व्हाल. बुद्ध म्हणाले, बुद्ध आणि महावीर म्हणतात, पूर्वजन्म नाही, पुनर्जन्म नाही, आत्मा नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, हे जीवन श्रेष्ठ आहे, या जीवनावर प्रेम करा. आहे का पूर्वजन्म पुनर्जन्म? आहे का स्वर्ग नरक? तुमच्यापैकी तुमच्या नानोसे गावामध्ये, पालीमध्ये, परळीमध्ये, खालापूरमध्ये, तुमच्या भागात
कुणी पाहिलंय का स्वर्ग नरक अशी कधी बातमी वाचली का तुम्ही? अमुक आमके ग्रस्त गेली 100 वर्ष झाले स्वर्गात आहेत, लोकसभेच्या निवडणुका होत्या त्यामुळे मतदान करण्यासाठी गेल्याच महिन्यात खाली उतरलेले आहेत, रजा टाकून खाली उतरलेले आहेत. अमुक आमका ग्रस्त गेली 10 वर्ष नरकात आहे पण आज सकाळी जामीनर सुटून खाली उतरलेला आहे. पाहिला का कोणी? गरीबांना स्वर्गाचं आमिष आणि श्रीमंतांना नरकाची भीती दाखवून लुटण्यासाठी स्वर्ग नरकाच्या कल्पना आल्या. भीती दाखवून लुटायचं. बुद्ध म्हणाले या जन्मात तुम्ही क्रांती करू शकता. या जन्मात पूर्वजन्म नाही पुनर्जन्म आत्मविश्वास दिला. बुद्धाने अष्टांग मार्ग सांगितला. बुद्धाने पंचशील सांगितली. अहिंसा सत्य अस्तेय असंग्रह मद्यप्राशन वर्ज्य. बुद्धाने प्रति समुत्पाद सांगितला. प्रत्येक घटनेच्या पाठीमागे कारण आहे. पाऊस का पडतो, ऊन का पडतं, अपत्यप्राप्ती का होते, अपत्यप्राप्ती का होत नाही, अपघात का होतो, या प्रत्येक घटनेच्या पाठीमागे कारण आहे. चमत्कार नव्हे. निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनांचं शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करणारा जगातला पहिला सायंटिस्ट म्हणजे तथागत गौतम बुद्ध आहे. चमत्कार नाही, कारण आहे प्रत्येक घटनेच्या पाठीमागे. बुद्ध विज्ञानवादी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज विज्ञानवादी. छत्रपती शिवाजीराजेंनी कधी भविष्य पाहिलं नाही, पंचांग पाहिलं नाही, मुहूर्त पाहिलं नाही. शिवाजीराजेंच्या अनेक लढाया अमावस्येच्या रात्री होत्या. आज हिंमत आहे का कोणाची अमावस्या दिवशी गृहप्रवेश करायची? अमावस्या दिवशी लग्न करायची हिंमत आहे का? अमावस्या आली तर अनेक उमेदवार उमेदवार दाखल करत नाहीत, इतकी अंधश्रद्धा आहेत. शिवरायांच्या अनेक लढाया अमावस्येच्या रात्री, अंधरात्रीचा फायदा घेऊन शत्रुसैन्यावरती हल्ला करून शिवनीती पद्धतीनं ताबडतोब माघारे फिरता येतं तंत्र शिवाजीराजांना माहिती होतं. अफजलखान आल्यानंतर शिवाजीराजे जर काही युद्धाचं मुहूर्त पाहण्यासाठी ज्योतिषाकडे गेले असते तर ज्योतिषी म्हणत असते महाराज 2025 शिवाय मुहूर्त नाही, तोपर्यंत सगळे स्वराज्य लुटून नेला असत. राजा लीडर नेता कसा असावा याचं एक उदाहरण आहे. 24 फेब्रुवारी 1670 छत्रपती शिवाजीराजांना सोयराबाईच्या पोटी राजारामांचा मुलगा झाला. मुलाचा जन्म पालता झाला. पुरोहित आले आणि म्हणाले महाराज मुलाचा जन्म पालता झाला, अपशकुन आहे, शांती करा, यज्ञ करा. शिवरायाने सांगितले अजिबात नाही, ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्मला त्या अर्थी शुभशकुन आहे. पुरोहिताने विचारलं कसं? तर छत्रपती शिवाजीराजांनी सांगितलं ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालती घातल्याशिवाय राहणार नाही. उद्गार काढले महाराजांनी. महाराज विज्ञानवाद आहेत. 361 किल्ले बांधले पण एकाही किल्ल्याचा सत्यनारायण केला नाही, कारण शिवकाळ सत्यनारायणच नव्हता. ते अलीकडच्या काळात आलेली रोजगार हमी योजना आहे. शिवाजीराजेंनी वास्तुशास्त्र नाही पाहिलं, समुद्र उल्लंघन केला, समुद्र सिंधू बंदी तोडली, आरमार्दलाची उभारणी केली. आपल्या देशाला सर्वाधिक धोका समुद्र मार्ग आहे. आणि पूर्वी काय सांगितलं होतं? समुद्र उल्लंघन करणे पाप आहे, वंश बुडतो, धर्म बुडतो. आता डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज समुद्र ओलांडून आले, त्यांचा धर्म बुडला का? अर्ध्या जगावर राज्य केलं ब्रिटिशांनी, समुद्र ओलांडला. आणि आपल्याला काय सांगितलं? समुद्र उल्लंघन करणे पाप आहे. शिवरायांनी सिंधू बंदी तोडली, आरमार्दलाची उभारणी केली. विज्ञानवादी होते, ग्रंथ प्रामाण्यवादी नव्हते. बाबासाहेब आंबेडकर संविधानातील कलम क्रमांक 51 मध्ये म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणेन तो वृद्धिंगत करणं आपलं मूलभूत कर्तव्य आहे. विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगा, इट इज फंडामेंटल ड्युटी. घटनेतील कलम क्रमांक मध्ये 51 मध्ये सांगितलंय. बाबासाहेब विज्ञानवादाचा पुरस्कार करतात. रिडल्स लिहिलं बाबासाहेबांनी, खोट्यारड्या कथा ज्या पिढ्यानपिढ्या आपल्या मनावरती पुराण कथा लादलेल्या आहेत त्याचं खंडन केलं. रिडल्स लिहिलं बाबासाहेबांनी. विज्ञानवादी भविष्य पंचांग मुहूर्त पाहणारे नव्हते. बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब, महात्मा फुले यांनी कधी भविष्य पंचांग मुहूर्त पाहिलं नाही, वास्तुशास्त्र पाहिलं नाही. पण आज आपण पाहतो आपल्या देशातले लोक, शिकलेले लोक म्हणजे तुम्ही नव्हे, दुसऱ्या गावचं सांगतो. वर्तमानपत्र आलं, पेपर घरी आलं की पहिल्यांदा काय वाचतात? राशी भविष्य. मेष काय म्हणते, वृश्चिक काय म्हणते, तुळ काय म्हणते, कुंभ काय म्हणते वाचतो आपण. मग आपल्या राशी भविष्यामध्ये लिहिलेलं असतं आज तुम्हाला विमान प्रवासाचा योग आहे आणि खलापूरवरनं टमटम मध्ये बसून आलेलं असतं. राशी भविष्य कसं ठरवतात? नावाच्या अध्याक्षरावर. ज्याच्या नावाचं पहिलं अक्षर सारखं त्याची राशी एक. उदाहरणार्थ ज्याच्या नावाचं पहिलं अक्षर स किंवा श असेल, संतोष, शरद, सायली, सौदागर, सौरभ, संगीता, सुनीता, सुनील, स्नेहा, त्यांची राशी कोणती? ज्याच्या नावाचं पहिलं अक्षर स किंवा श, त्यांची राशी कोणती? कुंभ.
बरं आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्हाला माहीत नाही. नाहीतर मी जर इतकं पुण्याला वगैरे विचारलं ना, ज्याच्या नावाचं पहिल्याक्षर स, त्यांची रास कोणती? सगळे म्हणतात कुंभ. तुम्ही कोणी उत्तर दिलं नाही म्हणजे आपण एनलाइटेड. खऱ्या अर्थानं बुद्ध, शिवराय, तुकाराम, फुले, शांबोगीचे विचारायचं आहोत आपण. नावाच्या अध्यक्षर जर असे भविष्य खरं ठरत असेल तर मग रामाचा शत्रू रावण कस काय? र र राम रावण दोघांची राशी एक आहे, दोघे काय पॅनल मध्ये पाहिजेत ना. नावाचे अध्यक्षर जर असे भविष्य खरं ठरत असेल तर मग कृष्णाचा शत्रू कंस कस काय? के दोघे का पार्थिव पाहिजेत. राशी भविष्य तोतांड आहे, कर्तृत्व श्रेष्ठ आहे. ज्याच्या मेंदूत मनात मनगडा सामर्थ्य असतं ते माणसं कधी भविष्य पंचांग मुहूर्त पाहत नाही. आपल्या महापुरुषांच्या मेंदूत मनात मनगडा सामर्थ्य होतं, त्यांनी कधी भविष्य पाहिलं नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मेळवणी नरणारी शकुण संगती नाना परी तुका म्हणायचे मैंद तयापासी नाही गोविंद. सांगो जाणते शकुण भूत भविष्य वर्तमान त्यांचा मासे कंटाळा त्याचे तोंड न पाहावे. ज्योतिष भविष्य पंचांग मुहूर्त पाहणाराचं थोबड सुद्धा बघू नका. असा का अभंग आहे तुकाराम महाराजांचा. पण आपल्याकडे अनेक शेतकरी जातीतले लोक मुला मुलीच्या लग्नाचं वय झालं काय पाहतात? पत्रिका. तुमच्या मुलाला 9वा शनी आहे, मुलीला 8वा मंगळ आहे, 10 वर्ष लग्नाचा योग नाही, तोपर्यंत डंगरे होऊन जाणार. शांती करा, यज्ञ करा, नारायण बळी करा, काशी करा. मग काशी करायला जातात आपले लोक. आता मला सांगा, शनी मंगळ गुरु काय आहेत? ग्रह किती लांब आहेत? कोट्यवधी किलोमीटर. सगळ्यात जवळ चंद्र आहे. जवळ म्हणजे काय 2-3 किलोमीटर नव्हे, 284,000 किलोमीटर आहे. सूर्य 15 कोटी किलोमीटर आहे, मंगळ 23 कोटी किलोमीटर आहे, आणि त्याच्यापेक्षा शनी लांब आहे. येतील का त्रास द्यायला खाली? मेंटेनन्स निघेल का अपडाऊन करायचा? बरं, अनेकांच्या पत्रिकेत सांगितलेलं असतं मंगळ शनी. आणि खगोलशास्त्र असं सांगतं की कोणताही ग्रह आणि तारा स्वतःचा ऑर्बिट कधी सोडत नाही. ज्या दिवशी तो खाली येईल पृथ्वी तुकडे तुकडे होतील, जगच नष्ट होईल. तर पत्रिका पाहण्यापेक्षा काय पाहायला पाहिजे? मुलामुलीचं कर्तृत्व पहा, मुलामुलीची गुणवत्ता पहा, मुलामुलीचं शिक्षण पहा. मुलाला काय दारूचं, गुटख्याचं, तंबाखूचं व्यसन आहे का ते तो लुगडून पहा. त्याची गरज आहे आज. व्यसनाधीनता खूप वाढत चालली. चरस, गांजा, आपू, कोकेन, दारू, गुटखा, तंबाखू. बुद्धांनी सांगितलं निर्व्यसनी राहा. शिवाजीराजे निर्व्यसनी होते असं परकीयांनी लिहून ठेवलंय. बाबासाहेब अमेरिकेत गेले, लंडनला राहिले, दारूला हात देखील लावला नाही कधी. आता आपल्याकडे जो काय काय लोक म्हणतात, नाही जरा थंडीत घ्यावी लागते हो थोडी. लंडन इतकी तर थंडी नाही की आपल्याकडे, अमेरिके इतकी. उभ्या आयुष्यात बाबासाहेब आंबेडकरांनी दारूला हात लावला नाही, स्पर्श केला नाही, निर्व्यसनी होते. निर्व्यसनी माणसाचे इतिहास निर्माण करतात, व्यसनी माणूस स्वतःचं कुटुंब देखील उभं करू शकत नाही. बुद्ध, संभाजीराजे, शिवाजीराजे, शाहू महाराज, फुले, बाबासाहेब निर्व्यसनी होते. जे गुटखा खातील, दारू पितील, तंबाखू खातील ते कावळे, जे निर्व्यसनी असतील ते शिवरायांचे मावळे. आज आपल्या इतिहासातून काय शिकायचंय? निर्व्यसनीपणा शिकायचंय. आपले महापुरुष निर्व्यसनी होते म्हणून इतिहास घडवला. ज्योतिष भविष्य पंचांग मुहूर्त पाहिला नाही, वास्तुशास्त्र पाहिलं नाही. मी पुण्यात राहतो साहेब, पुण्यात आता लोक बंगला बांधायला लागले किंवा घर विकत घ्यायचं म्हटलं का आलं वास्तुशास्त्र. तुमच्याकडे आहे का नाही मला माहीत नाही. व पुण्यात घराचं तोंड इकडं असावं, किचन कट्टा तिकडं असावा, बेडरूम इकडं असावं. घराचं तोंड कुणीकडे महत्वाचं नाही, घरात आहारी माणसं किती हिंमतवान आणि किती कर्तृत्वान आहेत यावरती यश अवलंबून असतं. कोणती दिशा वाईट नाही, पृथ्वी गोल आहे. दिशा काल्पनिक आहे. दिशेला नावं कोणी दिली? माणसाने दिली. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर काल्पनिक दिशा आहेत. दळणवळणासाठी दिशेला नावं दिली, दैनंदिन व्यवहारासाठी दिवसाला नावं दिली. सोमवार, मंगळवार, संडे, मंडे, चिवसडे. जगातले जे कॅलेंडर आहे ना, दैनंदिन व्यवहारासाठी कॅलेंडर आलं. विक्रम संवत्सर, शालिवांशक, हिजरी कॅलेंडर, ग्रिगेरियन कॅलेंडर हे माणसाने निर्माण केलं दैनंदिन व्यवहारासाठी. कोणताही दिवस वाईट नाही. आजच्या दिवसाला सोमवार म्हणावं, मंडे म्हणावं कोणी ठरवलं? माणसाने ठरवलं का? सूर्यावरती लिहिलंय का? संडे, मंडे, चुसडे, वेनसडे नाही. कोणताही दिवस वाईट नाही. काय काय मंडळी रविवारी नॉनव्हेज खातात, सोमवारी खात नाहीत. आज आमचा सोमवार आहे. बुधवारी खातात, बरं 12 वाजेपर्यंत खातात. गुरुवारी म्हणतात आज आमचा गुरुवार आहे. काल खाल्लेलं कुठे गेलं?
अशा लोकांना मेंटल हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऍडमिट केलं पाहिजे डॉक्टर सर. शुक्रवारी खातात, शनिवारी खात नाहीत. आज आमचा शनिवार. आहाराचा धर्माचा, आहाराचा नैतिकतेचा आणि आहाराचा आणि संस्कृतीचा जगामध्ये काही संबंध नाही. म्हणजे शाकाहारी लोक सज्जन, ओके, मांसाहारी दुर्जन असतात का? असं कोण लिहून देईल का स्टॅम्पवरती? शाकाहारी लोक कधी चोरी करत नाहीत, खोटं बोलत नाहीत, करप्शन करत नाहीत, आहे का? असं आहे. आहाराचा आणि नैतिकतेचा जगामध्ये काही संबंध नाही. बुद्ध म्हणाले, बुद्ध अहिंसावादी होते, महावीर पण अहिंसावादी होते, पण बुद्धाची अहिंसा व्यावहारिक होती, महावीराची अहिंसा अत्यंत टोकाची होती. बुद्ध मध्यम मार्गी होते. बुद्ध म्हणाले, जिथं जे उपलब्ध आहे ते खावा. बुद्ध अहिंसावादी होते पण मांसाहारी होते. बुद्ध म्हणाले, जिथं जे उपलब्ध आहे ते खावा. नाही तर टुंड्रा प्रदेशात जाणार, बगर शाब्दाना उकडीचं मोदक गाळूचं पदपद मागणार, मिळणार नाही. जिथं जे उपलब्ध आहे ते खावा असं बुद्ध म्हणाले. कोकणात आले मासे खावा, पठारावरती गेला जिथे जे उपलब्ध आहे ते खावा म्हणाले बुद्ध. कर्मटपणा बाळगू नका. अमुक अमकाचा हार खाणार, हेच खाणार, ते खाणार नाही असं नाही. बुद्ध मध्यम मार्गी होते, बुद्ध व्यवहारवादी होते. म्हणून आमच्या तथागताचा धम्म जपानपर्यंत गेला, थायलंडमध्ये गेला, म्हणून चायनामध्ये गेला, अफगाणिस्तानापर्यंत गेला. नंतर तिथं काय झालं त्याला स्वतंत्र बोलावं लागेल आपल्याला. अर्ध्या जगात गेला. व्यवहारवादी, मध्यम मार्गी. माणसासाठी धर्म असतो, धर्मासाठी माणूस नाही, हा हे सांगणारा जगातला पहिला महामानव म्हणजे तथागत गौतम बुद्ध आहे. म्हणून धर्मकीर्ती, अश्वघोष, आसंग, वसुबंधू, दिग्नाथ, नागसेन असे अनेक महामानव, मोठे फिलॉसॉफर निर्माण झाले. बुद्धिझम डेव्हलप केला तो कशामुळं? बुद्ध म्हणाले, माझ्या कालातीत ज्ञानाच्या अनुयायी व्हा. कालबाह्य ज्ञानाचे नव्हे. माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही, मानवी मूल्यासाठी धर्म आहे हे सांगणारा महापुरुष. मानवतावादी धर्म म्हणजे बुद्धाने दिला. आणि म्हणून बुद्ध कर्मट नाहीत. पण आता आपल्याकडे काय, आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत, आम्हाला पाणीसुद्ध चालत नाही नॉनव्हेज खाणाऱ्या जगाचं. कुणी पण चर्चेला या, मी तुम्हाला एक सांगतो, जगात कोणी शाकाहारी नाही. मनुष्य प्राणी, मनुष्य प्राणी शाकाहारी का मांसाहारी सांगा? मनुष्य प्राणी शाकाहारी का मांसाहारी? चुकलं सांगा. शाकाहारी का मांसाहारी? नाही, शाकाहारी पण नाही. चुकलं. मनुष्य प्राणी शाकाहारी पण नाही, मनुष्य प्राणी मांसाहारी पण नाही, मनुष्य प्राणी मिसरारे आहे, मिसरारे. गाय शुद्ध शाकाहारी आहे. गाय आमलेट खाईल का? नाही खाईल. वाघ शुद्ध मांसाहारी आहे. तो काय मेथीची भाजी खाईल का वाघ? नाही. पण मनुष्य प्राणी ऑमलेट पण खाऊ शकतो आणि मेथीची भाजी पण खाऊ शकतो. कारण मनुष्य प्राण्याची पचन संस्था कशी आहे? मिसरारी आहे. त्यामुळे मनुष्य प्राणी मिसरारी आहे. तो काय शाकाहारी मांसाहारी नव्हे, तो दोन्ही खाऊ शकतो, पचवू शकतो. आणि जगामध्ये कोणी शाकाहारी नाही. शाकाहारी लोक दही खातात का? नाही. दही, दही कसं तयार होतं विचारा तुम्ही. डॉक्टरांना विचारा, डॉक्टर साहेब आहेत इथं, फार्मासिस्टला विचारा, केमिस्टला विचारा, दही कसं तयार होतं? बॅक्टेरिया मेल्याशिवाय दही तयार होत नसतं, बरोबर ना डॉक्टर साहेब? बॅक्टेरिया सजीव आहे का निर्जीव आहे? सजीव आहे का निर्जीव आहे? बॅक्टेरिया सजीव आहे. मग तुम्ही बोकड खाल्लं काय, पापलेट खाल्लं काय, सुरमई खाल्लं काय, कोळंबे खाल्ले काय आणि दही खाल्लं काय, सारखंच बॅक्टेरिया देत. त्यामुळे आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत. आहाराचा धर्माचा काही संबंध नाही हो. आज का सांगावं लागतंय? अहो, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये काही सोसायटीमध्ये नॉनव्हेज खाणाऱ्याला फ्लॅट देत नाहीत. हा मूर्खपणा आहे. बाबासाहेबांनी घटनेतील कलम क्रमांक 21 मध्ये काय सांगितलंय? राईट टू लाईफ, जगण्याचा अधिकार, राईट टू वॉटर, राईट टू फूड, राईट टू एज्युकेशन, राईट टू रिस्पेक्ट, राईट टू रेस्ट, हे आर्टिकल 21 आहे घटनेतील कलम 21. जगण्याचा अधिकार, तुम्हाला आहाराचा अधिकार दिलाय. ज्याला जे खायचंय ते खाऊ शकतो, हा अधिकार आपल्याला संविधानाने दिला. हो, अमेरिके, जपानमध्ये मध्यान्ह भोजनामध्ये शाळेतल्या मुलांना मध्यान्ह भोजनामध्ये काय देतात? सी फूड देतात, मासे. मुलांना कॅल्शियम मिळालं पाहिजे, प्रोटीन मिळालं पाहिजे, बी व्हिटॅमिन, बी 12 मिळालं पाहिजे. म्हणून जपानमध्ये शाळेतल्या मुलांना दुपारच्या जेवणात मध्यान्ह भोजनामध्ये मासे देतात. आणि आपल्या देशात मध्यान्ह भोजनात काय देतात? भात देतात, भात, खिचडी. दुपारी पोरं झोपलीच पाहिजे ते वर्गात. अंडं सुरू केलं तर मोर्चे आले. हो, मोर्चे, अंड्यावर बंदी घाला,
अंड्यामध्ये काय गांजाची पुढे आहे का तंबाखूची पुढे? वाईट काय अंड्यामध्ये? चालू केलं ना वा वाचा, बरं ज्याला अंड खायचं नाही त्याने केळं खावा, केळ्याचा पर्याय ठेवला ना हा। अहो कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टरने काय खायला सांगितलं? कोरोनाच्या काळात, कोरोनाच्या काळात डॉक्टर काय खायला सांगत होते? अंडी खावा, मासे खावा, मटण खावा। कुठले डॉक्टर म्हणले का चार बटाटे खावा, चार रताळे खावा, पाव किलो शाबू खावा, रोज अर्धा लिटर चहा पीत जावा, सांगतात का? आपल्याला उपवासाला काय खातात? भगर, शाबुदाणे, रताळे, बटाटे। हे शरीराला चांगलं आहे का वाईट आहे? अरे शाबुदाणा त्यामध्ये कार्बोहायड्रेट आहेत, बटाट्यात कार्बोहायड्रेट आहेत। आणि चांगले डॉक्टर काय खायला सांगतात? प्रोटीन खायलाही सांगतात, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, फायबर्स। जे उपवासाला बटाटे, शाबुदाणा, रताळे खातात, कुठला पदार्थ जगात पहिल्यांदा कुठं आला वाचा, आर्कियोलॉजीमध्ये सांगतात। जगामध्ये प्रत्येक पदार्थाचं ओरिजिन आहे, वनस्पती, प्राणी, अन्न पदार्थ। जिलेबी सिरियामधून भारतात आली, किळी इंडोनेशियातून भारतात आली, ज्वारी आफ्रिकन राष्ट्रातून 40,000 वर्षापूर्वी भारतात आली, ऊस हा 40-50,000 वर्षापूर्वी ईशावृत्तपासून भारतात आला, टोमॅटो आणि मिरची मेक्सिकोतून भारतात आली। बुद्धाच्या काळामध्ये मिरची नव्हती, आपल्याकडे ते मिरे होते, मिरे तिखट। भारतातलं काय मग? भारतातल्या सगळ्या डाळी भारतातल्या आहेत, भात भारतातला आहे, कापड आहे का? कापड, कॉटन। कापडाचा शोध भारताने लावला, जगावर उपकार आहेत आपले, नाहीतर बोंगळे फिरावं लागलं असतं जगाला। म्हणजे प्रत्येक पदार्थाचं ओरिजिन आहे। शाबुदाणा कुठून आला? बटाटे परदेशात आले। शाबुदाणा 1944 भारतात पहिल्यांदा आला। वाचा इन्सायक्लोपीडिया, मराठी विश्वकोश, ऑथेंटिक साहित्य। 1944 भारतात पहिल्यांदा शाबुदाणा आला। कुणी आणला? तमिळनाडूच्या व्यापाऱ्याने आणला। कशासाठी आणला? कपड्याला स्टार्च करण्यासाठी। 1944 फॅक्टरीमध्ये एका कर्मचाऱ्यांनी चाटून बघितलं, गोड लागला, कार्बोहायड्रेट 95%, 94-95% कार्बोहायड्रेट शाबुदाणा। आणि नंतर तो आहारात आला। 1944 आणि 2024 किती वर्ष झाली? 80 वर्ष, बरोबर 80 वर्षच होतात ना। मी पांडुरंगाला मानतो, पांडुरंगा लोकदेव आहे। ज्योतिबा, खंडोबा, भैरोबा, मसोबा, तुळजापूरची भवानी, पंढरीचा पांडुरंग, महादेव लोकदेव आहे। ते महात्मा फुलेंनी गुलामगिरीमध्ये सांगितलंय, हे बहुजन समाजाचे लोकदेव आहेत। पांडुरंग आहे 2,250 वर्षापूर्वीचा, महादेव आहे 5,000 वर्षापूर्वीचा, शाबुदाणा 1944 भारतात आला। 2,500 वर्षापूर्वीचा पांडुरंग, 5,000 वर्षापूर्वीचा महादेव, 80 वर्षापूर्वी आलेला शाबुदाणा खात असेल का? आणि चांगले डॉक्टर कधी तुम्हाला शाबुदाणा खाण्याचा सल्ला देणार नाहीत, बरोबर ना डॉक्टर साहेब? कुठले डॉक्टर म्हणतात का तुमचं ऑपरेशन झालं, तुम्हाला ट्रीटमेंट दिली, औषध उपचार घेतला, डॉक्टर म्हणतात का रोज 1/2 किलो शाबुदाणा खात जावा, 4 बटाटे, 4 रताळे खात जावा? सांगत नाही। आहाराबद्दल सुद्धा अंधश्रद्धा आहेत आपल्या देशामध्ये। बुद्ध मानवतावादी मूल्य बुद्ध सांगतात, बुद्ध म्हणाले जिथे जे उपलब्ध ते खावा। आहारातला कर्मठपणा बुद्धाने नष्ट केला, विज्ञानवादी दृष्टिकोन दिला, शिवाजीराजांनी विज्ञानवादी दृष्टिकोन दिला, बाबासाहेबांनी रिडल्स लिहून अंधश्रद्धा गाडली, संविधान दिलं, घटनेतील कलम क्रमांक 51 मध्ये सांगितलं वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणं आपली जबाबदारी आहे, संविधानामध्ये तरतूद केली। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान लिहिलं, आज आपला देश संविधानावरती चालतो। इथल्या कष्टकरी, कामकरी, शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार जो पूर्वी नव्हता, राजा होण्याचा अधिकार नव्हता, आमदार खासदार होण्याचा अधिकार नव्हता, तो आपल्याला भारतीय संविधानाने, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। म्हणून शिवराय फुले, शाह आंबेडकरांचा महाराष्ट्र, बुद्धाचा देश। आज जगामध्ये ओळख आहे बुद्धाचा देश, महावीराचा देश, ही आपल्या देशाची ओळख आहे, आपला खूप मोठा वारसा आहे आपल्याला। म्हणून बुद्ध समतावादी, विज्ञानवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, स्त्रियांचा आदर आणि सन्मान करणारे। छत्रपती शिवाजी महाराज बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञानवादी, समतावादी, स्त्रियाचा आदर आणि सन्मान करणारे। महावीर समतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी, बाबासाहेब समतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञानवादी। बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये 3 व्यक्तींना गुरुस्थानी मानलं, बुद्ध, कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले। फुल्यांनी आपल्या अज्ञानाचं कारण
अविद्येमध्ये शोधलं. बाबासाहेबांनी देखील सांगितलं, शिकाल संघटित वा संघर्ष करा, वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, हा संदेश बाबासाहेबांनी दिला. आणि एक शैक्षणिक संस्था उभारल्या, शिक्षणाला मदत केली. आणि म्हणून आज आपण शिकलो, म्हणून आज आपला प्रवास इथपर्यंत आहे. आपले डॉक्टर झाले, वकील, इंजिनियर आपल्या बहुजन समाजातील, पण भविष्यकाळ खूप धोकादायक आहे. परदेशातली विद्यापीठे येत आहेत, क्लस्टर विद्यापीठे येत आहेत, प्रायव्हेट विद्यापीठे येत आहेत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकेच्या शाळा बंद पडत आहेत, खाजगी शाळा येत आहेत. उद्या जर का जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकेच्या शाळा बंद झाल्या, तिथल्या झोपडपट्टीतले माथाडी कामगार, गोरगरीब, कष्टकरी, कामकरी, शेतकऱ्यांची मुलं, मजुरांची मुलं खाजगी शाळेमध्ये 50,000-1,00,000 रुपये फी भरून शिकू शकतील का? नाहीत. म्हणून जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत, नगरपालिका, महापालिकेच्या शाळा टिकल्या पाहिजेत, सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत, तर आपले भविष्यकाळातील मुलं शिकणार आहेत. आणि म्हणून यासाठी शिक्षकांनी काम केलं पाहिजे. आपण आपल्या मुलांना सरकारी शाळेमध्ये टाकलं पाहिजे. उद्या जर का खाजगीकरण झालं, रेल्वे खाजगी झाली, कल्पना करा, रेल्वे दिली खाजगी कंपनीला, रेल्वे तिकीट किती असावं, भरती कोणाला करावं, हे कोण ठरवण्याचा अधिकार सरकारला राहणार नाही. खाजगीकरणामध्ये रिझर्वेशन बंधनकारक नाही. आणि म्हणून जे संविधानाने अधिकार दिलेले आहेत ते टिकवण्याची जबाबदारी जशी सरकारची आहे, तशी आपली नागरिक म्हणून भारतीयांची सुद्धा आपली जबाबदारी आहे. सरकारी शाळा, सरकारी संस्था, सरकारी यंत्रणा याचा वापर केला पाहिजे आपण, कारण हे आपल्याला आपल्या महापुरुषांच्या त्यागातून, कष्टातून आपल्याला मिळालेलं आहे. आज आपले महापुरुष येणार नाहीत, बुद्ध, शिवाजी महाराज, बाबासाहेब आज येणार नाहीत. आज ढाल तलवारची लढाई होणार नाही. प्राचीन काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये ढाल तलवारची लढाई होती, ती त्या काळाची गरज होती. काळाच्या ओघामध्ये ढाल तलवारची लढाई कालबाह्य झाली. इथून पुढे बुद्धीचा, ज्ञानाचं, चातुर्याचं आणि विचाराचं युद्ध असेल. ज्ञान ही संपत्ती आहे, शिक्षण ही संपत्ती आहे. म्हणून आपल्या महापुरुषांच्या विचारातून आज आपण काय शिकलं पाहिजे? विज्ञानवाद शिकला पाहिजे, समतावाद शिकला पाहिजे, स्त्रियांचा सन्मान शिकला पाहिजे, निर्व्यसनीपणा शिकला पाहिजे, हा संदेश आपल्याला महापुरुष देतात. एवढंच तुमच्याशी चर्चा करून या ठिकाणी थांबतो. आपल्या महामानवांना विनम्र अभिवादन करतो, महामाता रमाईला अभिवादन करतो, आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.